केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाळुंगे बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये ॲथलेटिक्स ट्रॅकच्या मागील बाजूस असलेल्या मैदानामध्ये खेलो इंडिया युथ गेम्स याचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रीडामंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी शुभेच्छा फलकावर 5 मिनिट और खेलो इंडिया असा संदेश देत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कबड्डीमध्ये मैदानावर खेळाडू सोबत सहभागी होत राठोड यांनीही खेळाचा आनंद लुटला. याशिवाय टेबल टेनिस, टिपरी पाणी ह्या खेळासोबत फुटबॉल खेळून त्यांनी युवा वर्गाला प्रोत्साहित केले. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याकरिता गर्दी केली होती. स्पोर्ट्स एक्सपो मध्ये 60 विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. खेळाडूंचे करिअर विकास आणि तंत्रज्ञानाविषयी ह्यामध्ये माहिती देण्यात येत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता यावा ह्याकरिता धनुर्विद्या, लगोरी, रिले, हॉल, क्लाइम्बिंग, घोट्या, फुटबॉल ह्यासारखे खेळ आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन 20 जानेवारीपर्यंत विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींना पाहण्याकरिता खुले राहणार आहे. खूप छान वाटतंय, खूप छान. आम्ही क्रीडा प्रबोधिनीच्या मुलांना शिकवतो 11th 12th ला. क्रीडा प्रबोधिनीमध्ये मी ज्युनियर कॉलेज लेक्चरर आहे आणि ह्या मुलांचं जे काल राजवर्धन सिंग राठोड आणि आपले देवेंद्र फडणवीस असतील, विनोद तावडे असेल आणि नरेंद्र मोदींचं एक वाक्य मला फार आवडलं, खेलोगे इंडिया तो खिलेगी इंडिया.